नमस्कार मंडळी, मी गणेश कोलिनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये काहीतरी नवीन घेऊन स्वागत करतो. मंडळी, आज फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. थोडासा उशीर झाला आहे, आता 8 वाजले 15 झालेत. आत्तापासून 8 ते 8:30 अशी आमची फुल नाईट 2 दिवस झाले मुरुडलाच आहे. मुरुडला आलो आहे आणि जंगलात जर गेलो नाही तर मग फायदाच नाही. जंगलात जाऊन कॅम्पिंग भारी लोकेशन आहे, कारण मी एकदा आलो होतो, म्हणजे दुसरी वेळ आहे, त्यावेळी कॅम्पिंग नाही करायला भेटली मला. पण आज मी करणार आहे. तिथला प्रॉपर असणारा राकेश आपल्या सोबत आहे. राकेश पूर्ण आपला गाईड देईल की आपण कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, लोकेशन पण देईल. तसं आपण एखाद्या नदी ठिकाणी जाऊन मस्त कॅम्पिंग व्हिडिओ बनवणार आहे. फुल नाईट तुम्ही फक्त कंट्रोल राहा, कारण आपण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. चला, आता मी निघलोय जाण्यासाठी. चलो, आवाज येते का? आवाज राकेश चाललाय पुढं मंथन. माग आहे मी, तिघ जण चाललो खाली. आता एकदम लोकेशन बघा, खतरनाक ना. चला, आता आमच्या लोकांना लोकेशन आवडलंय. लोकेशन म्हणजे तुम्हाला मी लोकेशन दाखवतो एकदा. बॅटरी देत इथून बघू शकताय समोर डायरेक्टली नदी, डायरेक्टली नदी. आणि या लोकेशनला आपण आता लावणार टेंट. इथं लावायला जागा थोडी उचकाल आहे. आता आम्ही लोकेशनला इथे पोचलो. पूर्ण जंगल आहे, म्हणजे एकदम भारी, एकदम म्हणजे जबरदस्त लोकेशन आहे. मेन गोष्ट म्हणजे इथं बाजूला नदी आहे, पूर्ण वरनं डोंगरातून आलेली नदी आहे. अजून सुद्धा म्हणजे आता पावसाळा गेला आहे, भरपूर दिवस झाले, अजून नदी वाहत आहे, हे जास्त महत्वाचं आहे. तर आता आम्ही आहेत इथं, टेंट लावणार आहे. 2 टेंट आणले आहेत, एक राकेशने आणलाय, मी आणलाय, नंतर तिघी जण आहे इथं. इथंच मस्त समोर टेंट लावतो. आता टेंट लावायला मी करतो सुरुवात. चला, लोकेशन आवडलंय, लोकेशनला आधी बसूया, मस्त टेंट लावून शेकोटी पेटवूया. पहिला शेकोटी पेटवू आपण. टेंट लावतोय मी, तर पहिला शेकोटी, राकेश पुऱ्या वगैरे आणल्यात, तर पहिला शेकोटी पेटवू, कारण जेणेकरून शेकोटी जर पेटली, आग पेटली आपली, चुला पेटला, तर आपलं भरपूर काही गोष्टी करता येईल. जसा उजेड पडलो आजूबाजूला. पहिला आपण टेंट लावून घेऊया, नंतर बाकीच्या बाकी नंतर करू. माहिती आहे सगळ्यांना, टेंट नवीनच आणलाय. आपल्या एका मित्राने गिफ्ट दिलंय आपल्यासाठी, त्याला माहिती आहे आपले कसे धंदे असतात, कसे काम असते. त्याने गिफ्ट दिलंय एक टेंटचा स्टिक. टेंट लावायला पण भरपूर आहे. इथंच एकदम नदीच्या बाजूला, बघा समोर नदी आहे, नदीच्या बाजूला टेंट लावू. टेंट लावून झालाय रेडी, एकदम परफेक्ट. बघ ना, एकदम परफेक्ट. ओके ना, ओके. चला, आता पहिला आपण पोटाचा विचार करू.
आग पेटू व्हायला. आता आपण जाऊ राकेशकडे. पेटून ठेवले राकेश चूल उपकीट करून ठेवले सगळं. कवून फ्राय म्हणजे आपण इथं कॅम्पिंग कवून फ्राय जंगल मे मंगल. मस्त. आता चिकन आपण मॅरिनेट करू. थोड्याफार मज्जा पण आली पाहिजे. राकेश जाम एक्सपर्ट आहे कारण त्यांचं स्वतःच हॉटेल आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला त्याला मस्त ते बरोबर मॅरिनेट करायची सवय आहे. तो मसाला बनवायची सवय आहे. तुम्ही कधी जर मुरुडला येत असाल ना तर रस्त्यावरच बघा. कुठला फाटा तो? उसरुल टेक फाटा. म्हणजे तिथं रस्त्यावरच दत्तप्रसाद ना हॉटेल. सॉरी हॉटेल श्रीप्रसाद म्हणे. हॉटेल मस्त जबरदस्त सवय आहे तिथे. तिथे नक्की ट्राय करा. रोडवरून जात असाल तर तिकडनं आपण हे ना आणणार आहे. शिवाय मसाला बनवायची जरा पद्धत वेगळी आहे. मला आता वाटतं त्यांनी चिकन मसालामध्ये दही घेतलं ना डायरेक्ट. तिथे थोडं पाणी येतं. आम्हाला सांग जरा. आम्हाला शिकव मसाला दही. त्याच्यासाठी आपण एक मसाला आणायला विसरलो तरी का. बाकी मसाला आणला ना. एवढी शांती आहे ना इथं. विचार पण करू शकत नाही एवढी शांती. फक्त किड्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज येते बस. आणि पाणी वाहते ना ते पाण्याचा आवाज येतो. तुम्हाला रात्री मी ऐकवीन. ऐका दुपट्याचा पण आवाज असा देतो ना. हा पक्षी वर म्हणजे थोडाफार असा येतो. तिकट डाळा चालतो ना. मसाला असं वरनं फक्त यायला लावला आणि बनवलेला मसाला परत लावतो टाकायला मिक्स करायला. वेगळी पद्धत आहे एक म्हणजे पहिल्यांदा फक्त कमी झाला तरी चल पण खायला नको मला. नेहमीचा अंदाज आहे. गाणं का शिकत नाही. मीठ पण आहे ना. मकाज पासून एकच गाणं बोलतो. कुठला रे काय मेरी चाहते तो मंजुरी का तुला भेटणार. जेल भेटा तुला टेन्शन नको जेवणजर. आय येऊन नाचलाच लागू दिलास मंजुरी काला. चल आग पेटवायला राकेशने केली सुरुवात कारण आपलं कौल पहिले गरम करून. कौल वाजत होता काय? नाही नाही नवीन कौल आणलं होतं. कॅमेरामन आहे मंथन कडू. मंथन कडू आहे आपला. आज मंथन कडू आहे त्याच्यामुळे मला टेन्शनच नाही.
त्याचा तो बघील काय शूट करायचा आहे. नवीन आहे म्हणून नवीन जे चिरता तो नाही चिरताचा तुझा नाही तिथं जाईल रे जाईल खाली जाईल खाली चालो खाली चालो लाव कनेक्ट होत होते ना तिथं तुपामध्ये तुपामध्ये चाललंय तिथं तिथं याच्यावर नाही तेल नाही तूप आणलंय तूप कसं मस्त लावायला भेटते ना कौल फ्राय शेफ राकेश शिंदे जंगलामध्ये कौल फ्राय चाललंय आपलं जंगलामध्ये आणि पहिलाच पहिला पहिला कौल आपला फुटलेला आहे शेतावर तुपावर बस होईल नाही लावायचं तूप आहे केला पण मी तिथं आपल्याला तुपाला ती आठवण नाही पडली घ्यायची घरी असे घरी आवडत होता झालं ना चला पहिला तर आपले प्लेट रेडी आहे कोल चिकन यंदाचा पहिलाच कोल चिकन आहे लई झाली आहे कोल चिकन आता कोल चिकनला सुरुवात शेफ इकडे इकडे साईडला शिजतंय बघा नेके साईडला पण चाललाय पलटी आलटी पलटी मारायचा नेके साईडला खावाचं काम चालू आहे कौल चिकन एक नंबर झालाय हजारी मजा आणि स्पेशल बोलायचं तर तो त्यांनी तुपान बनवलाय ना तेलाच्या ऐवजी तूप वापरलाय चिकन खावला मजा आली थोडा स्पायसी आहे त्याच्यामुळे अजून मजा आली मजा आली पण मजा आली कारण थोडं स्पायसी असलं खायला पण मजा येते चालो आता भरपूर उशीर झाला जवळजवळ वाजलं अलिबाग 11:15 वाजले आपली दुसरी माणसं आली शेट लोक आली जगले आपलं काय आहे काय तमाशा मांडलाय नाईट कॅम्पिंगला ना खावायला दाखव काय आणलाय हे बघ त्यात नाव काय तुझं नाव काय साहिल तुझा समीर समीर हा कोण माहिती असेल तुम्हाला दुकान आणलंय डायरेक्ट हे म्हणतो मी चांगला राजभावाबद्दल खावायला पाहिजे खावायला काय बाकी टपरे का राजभाव आता तुला खावायचं आहे चला हे पण आपले मित्र जॉईन झालेत आणि शेकोटीचा आनंद घेतो ना आता स्टार्टर झाल्यानंतर थोडीशी भूक पण लागली तर वहिनींनी काय दिलं बघा इकडे दाखव काय दिलं आहे जवला बकरी कॅम्पिंग आलो ना इकडे रातच्या जवळा बकरी पुन्हा एक नवीन आयटम झालाय जाऊ दे भूक लागली आता काय शेवटी रात भूक लागली का काय मिळेल ते खाऊ यार सगळे चला आता बघताय मित्रांनो जवळजवळ आता 12 आले आहेत आमचे दुसरे पण पार्टनर आहेत त्यांचा पण थोडासा प्रोग्राम चालू आहे खावाचा हा मस्त शेकोडी भेटवली आणि शेकोडीच्या याच्यात गप्पा झाल्यात गप्पा बाजूला जंगल आहे
मित्रांनो, आता आमची माणसं वाढलेत तर आम्ही डबल टेंट लावतो. दोन माणसं, तीन माणसं वाढली डायरेक्ट. तर आम्ही डबल टेंट लावतो, वेगळा आणलेला. तो एक पहिला टेंट आहे आणि हा दुसरा. अशा प्रकारे आमचा दुसरा टेंट पण रेडी झालेला आहे. टेंट जा झोप जा. आणि इथं आमच्या भरपूर जवळजवळ आली, पाहुणे पोचला तर थोडासा आराम करतो. दोन्ही टेंट आता बघू शकतो. चार पाच जण आहेत, पाच जण आहेत. म्हणजे आता दोन टेंट मस्त लावतात आम्ही. थोडा वेळ आराम करतो, म्हणजे एक दोन तास काय भेटेल ते भेटेल झोप. कारण झोप पण महत्वाचे आहे. जेव्हा नुसतं टेंटला जाऊन बसणं, टाइमपास करणं, तर थोडीशी झोप पण महत्वाची आहे. थोडंसं झोपू, कारण आता थंडी पण जाम लागते. पण जंगलात आहेत त्याच्यामुळे थंडी लागणारच. खूप थंडी आहे तर टेंटमध्ये गेल्यावर समजेल काय परिस्थिती होणार आहे. चला झोपतो आम्ही. तुम्ही कंटिन्यू बघत राहा, अजून काय पुढं होईल. तशी मी कॅम्पेट असणार आहे तिथून मला. चला इथं मस्त उशाला काहीतरी बघूया. उशाला घ्यायला काय भेटते. चादर आणलेली आहे मी. चादर नसली तर पॅन्ट घेईन. उशाला पॅन्ट आहे, टॉवेल आहे. झालं का? चला आमची पण चालली तयारी धोपायची. चला आता झोपे थोडासा. टेंटमध्ये मस्त एकदम भारी वाटत आहे. एकदम बाहेर त्यांची झाली बडबड. ते पण आता झोपतील थोड्या वेळात. चला राकेश, आपण झोपलो. कोणी येणार नाही इकडं? प्राणी विनी नाही. प्राणी म्हणजे आता बिबट्यांच्या वगैरे जास्त इकडे जास्ती नाही आहे. पण एवढी पण नाही. पण डुकरं आहेत ना इकडे. डुकरं भरपूर असतात. त्याच्यामुळे आपल्याला एकदम सावध राहावं लागेल. म्हणजे इथं पाणी नदीवर येतात. हा, पाणी वगैरे प्यायला. आग पेटवली आहे ना? पण आग पेटवली तिकडं. ती किती उशीर राहतील काय माहिती आपल्याला. आता आपल्याला पण भरपूर झोप आले. त्याच्यामुळे आपण झोपूया त्या टेंट मध्ये. तुम्ही झोपा, मी झोपतो. चला झोपा. काय नाही, टेन्शन घेऊ नका. डुकरं आली तर आपण उठू 100%. हे सांगताना आम्ही हाव बोलतो. आम्ही आमचा पहिल्यांदा गेलो. बघू आपण झोपतो आहे. आपला काय करायचं आहे आणि ते बघू नंतर. त्यानंतर काय ते सांगताना बोलतो. येतात इथं पाणी पाणवठा. त्याच्यामुळे पाणी बोलतं येतात. ठीक आहे, बघू येते तू. बघू आपण टेंटमध्ये गप्प हो. झोपायचा देर. झोप कर, कॅमेरा बंद कर. गुड मॉर्निंग मंडली. मंडली गुड मॉर्निंग. रिक्षा सुरू केली का नाही? मांडे बिंडी आले. खतरनाक थंडी. काही वाटलं नाही टेंट मध्ये, पण बाहेर खतरनाक थंडी आहे. पूर्ण टेंट भिजला असेल ना? भरपूर भिजला. चला बाबा. समोरच नदी. कसला लोकेशन आहे? रात्री समजला नाही. मस्त चहा चालू आहे. असं जंगल मंगल आणि चहा. तिथं कोरा चहा भेटेल, कारण आम्हाला या मस नाही भेटली. पाच झाला
कोराच्या आम्ही कोराच्या तिथून आई जण अजून दोघ जण आडव बाहेर भारी थंड आहे. टेंटमध्ये काय वाटलं नाही पण बाहेर खतरनाक मौसम आहे. आता तुम्हाला उजळल्यावर समजेल की नक्की लोकेशन काय आहे आणि किती भारी लोकेशन आहे ते नक्की कुठे आहे ते समजेल तुम्हाला आता उजळल्यानंतर. वा समोर कसला नजारा आहे बघ ना. डायरेक्ट सूर्योदय उगवतो नदीच्या मधीतनं समोर तिकडं खतरनाक मजा. आपला चहा चालू आहे. चहा चहा मस्त चहाचा आस्वाद घेऊ सकाळ सकाळी आणि चहा बघा कारण बीत आहे कोरा चहा. ग्लास नाही उपाय नाही. ग्लास नाही आपण आणले कोरा चहा. कॅम्प कुठं बसलंय बघा समोरच स्वतः मंथन राकेश. इथून सरळ अशी नदी आहे आणि समोर गारे डोंगर. फुल नाईट कॅम्पिंग झाले माणसासोबत. तयारेला इकडे एक पळाला इकडे एक पळाला इकडे काय तिकडे काय. 8 to 8 असा चॅलेंज होता तर आता झाला आमचा. उजारला सगळे 8 to 8 चॅलेंज संपलेला आहे. फुल नाईट कॅम्पिंग आणि धमाल आली.